नाशिकच्या संत कबीर नगर मध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामुळे झोपडपट्टीमध्ये आग लागली आहे. सिलेंडरच्या स्फोटानंतर परिसरामध्ये आगीचे लोट उसळताना दिसतायत. आगीमुळे आता मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सध्या ही दृश्य आपण नाशिक मधली बघतोय. सिलेंडरचा स्फोट झालाय आणि त्यामुळे हे धुराचे लोड आगीमध्ये अवकाशात जाताना आपल्याला दिसतायत. नाशिकच्या संत कबीर नगर मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. नाशिक शहराजवळ द्वारकाजवळ असलेल्या संत कबीर नगर भागामध्ये हा स्फोट झालाय आणि त्यामुळे झोपडपट्टीमध्ये आग लागलेली आहे. सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, पण आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालं. आणखी तपशील जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याशी जोडले गेलेत. योगेश, काय सध्याची परिस्थिती आहे? आग आटोक्यात आणली गेली आहे का? काल संध्याकाळची जी घटना आहे, यावेळेस ही झोपडपट्टीमध्ये आग पसरली होती. द्वारका परिसरामध्ये जवळजवळ संपूर्ण रस्त्यावर जी वाहतूक होती ती या ठिकाणी बंद करण्यात आली होती. सुदैवानं अर्धा ते पाऊण तासातच अग्निशामक दलाने ही सर्व आग आटोक्यात आणली आणि कुठलीही हानी या ठिकाणी होऊ दिली नाही. खरं म्हणजे इतकी मोठी आग आणि झोपडपट्टी असल्यानंतर थोडंफार तरी नुकसान या ठिकाणी होतं, मात्र तसं काही या ठिकाणी झालेलं नाही. सुदैवाने सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हा सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. मात्र हे शूटिंग आता समोर आलेलं आहे. आग नेमकी कशामुळे वाढली त्याचं कारण आता हे सर्व लोकांसमोर आज समोर आलं. योगेश, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे